आपल्याला लोकशाही आबादी ठेवायची आहे का नाही हे मला जे तुम्ही सर्वजण जे मला प्रश्न विचारताय त्याचं एकच आहे आणि आबादी ठेवायची असतील तर शेवटी निर्णय हा लोक घेत असतात ज्या लोकांना तुम्ही जेव्हा मतदान करता ते त्या लोकांना निवडून देता याला करता आणि तो निवडून जर येत नसेल किंवा जे काय असेल ते याच्यामुळं हे बघा मला त्या तपशील जाण्यापेक्षा मला एवढंच माहित आहे की हे जे फिगर्स मध्ये ते ह्याच्यामुळं जे निवडून न आलेले लोक जर सभागृहात जात असतील तर ते तुम्ही सहन करणार आहे का एवढं मला सांगा हा बोलिये काय हा सुनाई त्या माझा काही आक्षेप नाही क्या रीजन था मतलब वोट्स देखो ना अगर 1 लाख वोट अगर वोटिंग हो गया तो 1 लाख ही काउंट होने चाहिए ना ज्यादा नहीं और कम भी नहीं वैसा दिखाई नहीं दे रहा तो उससे क्या क्या इसका मतलब क्या होता है गलत है ना कुछ तो भी गलती है तो वही मैं जानना चाहता हूँ और वही देश के लोग जानना चाहते हैं आपके माध्यम से क्षेत्र में गलत हुआ है पूरे अभी वो तो अभी तो जो जो क्विंट जो वेबसाइट है उसपे तो देखो 376 ऐसा कुछ तो ही उनका जो कहना है इसको लेके आप कोर्ट में भी जाएंगे मैंने कहा मैं कोर्ट में नहीं जाऊंगा क्यों ये तो आप लोगों ने उठाना चाहिए ना क्या करेंगे वहां बहस होगी कोई कहेगा हाँ कोई कहेगा ना हर लोग हर कोई अपने अपने एंगल से मैंने तो कह दिया जो कहना है कि मेरे चुनाव में आप ले लो ये वापस चुनाव री इलेक्शन ले लो बैलेट पेपर लगा दो पता चलेगा कि उससे कि बाकी के चुनाव जितने भी ये इनको लगता है सही है लेकिन मेरे इसमें ये जो है इसका हल तो होना चाहिए ना इंग्लिश प्लीज कि जर तुम्ही सिद्ध करू शकला नाही ते सिद्ध काय सिद्ध मी ऑलरेडी झालेलंच आहे ना कोर्टाने निकाल द्यायचा याच्यावरती कारण की जर काउंटेड वोटेड म्हणजे पोल्ड वोट आणि काउंटेड मध्ये फरक असेल तर फॉल्टी नाही तर काय म्हणायचं तर कोर्टात जायचं कारण काय मला सांग तुम्ही मला तुम्ही जर फरक जाणवला तर तुम्ही राजीनामा सुद्धा द्यायला तयार अहो तसंही देतो मी पण ह्याच्यावरती हे झालं पाहिजे ना